महावीर नगर येथील केशवपुरा सेक्टर चारमध्ये बंकट प्रजापती हे परिवारासह राहतात ते वाहन चालक म्हणून काम करतात तर त्यांची पत्नी अन्य लोकांच्या घरी घर काम करते मुलगा अंकित नोकरी करतो तर मुलगी पूनम बारावीत शिकत होती मुले आता मोठी झाली होती अंकित नोकरी करत होता त्यामुळे त्याचा विवाह करून द्यावा असे बंकट यांना वाटत होते या विचारातून त्यांनी नातेवाईक मित्रमंडळी यांना मुलगा तसेच मुलीसाठी स्थळ बघण्यास सांगितले होते हा परिवार गरीब असला तरी माणसे चांगली असल्याने स्थळ यायला वेळ लागला नाही यामध्ये वाला झाड येथील बबलीचे स्थळ अंकितसाठी आले बबलीची शाळा बंद केलेली होती ती घरीच असायची तसेच बबली दिसायलाही सुंदर होती त्यामुळे अंकितने पसंती दर्शवली त्याच्या घरच्यांनाही मुलगी पसंत पडली त्या मुलीच्या घरच्यांनीही अंकितला पसंत केले पण खरा प्रश्न होता तो वयाचा कारण ती अल्पवयीन होती तिच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेली नव्हती पण दुर्गम खेड्यापाड्यात वयाचा इतका विचार केला जात नाही कायदेशीर नसले तरी सोळा सतरा वर्षातच मुलींचे विवाह लावून दिले जातात येथेही ती मुलगी सतरा वर्षाची असतानाच तिचा विवाह लावून देण्यात आला बबली अंकितची पत्नी बनून कोटा येथे सासरी राहण्यास आली इतक्या लहान वयात मुलीचे लग्न तिच्या पालकांनी का लावून दिले असेल लग्न ठरवून ठेवले असते आणि कायदेशीर वय झाल्यानंतर लग्न केले असते तर, के तर चालले नसते का असे प्रश्न आहेत पण तिचे घाई गडबडीत लग्न लावून देण्यामागचे कारण वेगळेच होते तिचे गावातीलच राजूलाल उर्फ राजू प्रजापती वय चोवीस निवासी ग्राम चुनाभाटी थाना मंडावर झालावाड याच्याशी प्रेमसंबंध होते विवाहाचे वय झाले तर ती राजूबरोबर लग्न करणार हे तिच्या पालकांच्या लक्षात आले होते त्यामुळे पुढचा धोका ओळखून लवकरात लवकर तिचे हात पिवळे करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते त्यातच अंकितचे स्थळ आल्याने त्यांनी होकार दिला आणि बबलीचे अंकितसोबत लग्न लावून दिले आता बबली कोटा शहरात आली होती तिला अंकितसोबत लग्न करायचेच नव्हते कारण तिला राजूच हवा होता पण घरच्या लोकांसमोर तिचे काहीही चालेल नव्हते त्यामुळे ती चुपचाप अंकित सोबत संसार करू लागली होती तिचा नवरा तिला सुखात ठेवत होता पण तिचा शाळेपासूनचा प्रियकर राजू मात्र तिच्या मनातून जात नव्हता त्याच्याकडून मिळणारे शरीर सुख तिच्या कोवळ्या देहाला हवे हवेसे वाटत होते त्यासाठी तिने सासरी आल्यानंतरही नियोजन केले होते सासरा सासू पती कामावर जातात ननन आणि धीर शाळेत जातात त्यामुळे दिवसभर घरात ती एकटीच असे या तिला विचारणारे कोणीही नव्हते हीच वेळ साधण्याचे तिने ठरवले होते महिन्याभरातच तिला घरचा पूर्ण अंदाज आला आणि प्रियकर राजूला ही माहिती दिली तिचे लग्न झाल्याने तो अस्वस्थच होता आता पुन्हा तिचे प्रेम मिळणार या विचाराने तो सुखावला तिने सांगितल्याप्रमाणे तो कोटा येथे तिच्या घरी आला तिच्या माहेरचा नातेवाईक म्हणून तिच्या सासरचे लोक त्याचे स्वागत करत होते तो बोलत थांबत होता ते लोक आपापल्या कामानिमित्त घरातून बाहेर पडले की ती एकटीच घरात असे तेव्हा मात्र तो तिच्यावर तुटून पडत होता तिच्याकडून मनसोक्त शरीर सुख घेऊन तो तृप्त होत होता या प्रकाराने ती भलतीच खुश होती तिने पती आणि प्रियकर या दोघांकडूनही सुख घ्यायला आणि द्यायला सुरुवात केली दोन चार महिने साऱ्या अगदी सुखात चालले होते पण वेळ चुकायला वेळ लागत नाही म्हणतात बबलीची ही वेळ चुकली त्यामुळे ती अस्वस्थ होती वालाझाड या गावातील रोहित नावाच्या तरुणाचे स्थळ बबलीची ननंद पूनमसाठी आले होते अंकितचे लग्न ठरवले त्याच मध्यस्थाने पूनमसाठीही स्थळ आणले तेव्हा बंकट्यांनी त्या स्थळास होकार दिला वर वधू बघण्याचा कार्यक्रम झाला पूनम आणि रोहित यांनी ही एकमेकाला पसंती दिली त्या दोघांचे लग्न ठरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या त्यामुळे बबली अस्वस्थ झाली कारण राजू आणि बबलीचे अनैतिक संबंध रोहितला माहीत होते राजू अजूनही बबलीकडे येतो आणि ते शरीर संबंध ठेवतात याची रोहितला माहिती होती जर रोहितचे सोबत लग्न झाले तर तिला रोहित हा बबली आणि राजूच्या संबंधाबद्दल माहिती देणार साहजिकच पूनम ही माहिती आपल्या भावाला म्हणजे बबलीच्या पती अंकितला देणार परिणामी आपला संसार मोडणार या विचाराने बबली अस्वस्थ झाली होती तिने ननंद पूनमला काहीतरी कारण सांगत रोहित बरोबर लग्न करू नको असे सांगितले त्यावर पूनम म्हणाली मला तो आवडला आहे मी त्याच्याबरोबरच लग्न करणार तिच्या या उत्तराने पुढे काय करावे हे बबलीला सुचत नव्हते ननन पूनमचे लग्न आपल्या माहेरच्या गावात झाले तर आपले प्रेमसंबंध उघड होणार या भीतीने तिला काहीच सुचे नासे झाले माणूस अस्वस्थ असेल तर चुकीचा निर्णय घेतो असेही म्हटले जाते अगदी तसेच झाले अस्वस्थ घाबरलेल्या बबलीने जो निर्णय घेतला तो चुकीचाच ठरला पुढचा धोका बबलीने राजूच्या कानावर घातला आपले प्रेम प्रकरण उघड झाले तर सगळाच घोळ होईल असे राजूलाही वाटले यावर काय उपाय करावा असा विचार राजू आणि बबली करत होते रोहितशी लग्न करण्यावर पूनम ठाम आहे पण तिचा आवाजच बंद केला तर या विचारावर त्या दोघांचे एकमत झाले पूनमच नसेल तर पुढचे सगळेच आपोआप थांबणार होते मग पूनमचा आवाज कसा बंद करावा याचा विचार करत बबली आणि राजूने एक प्लॅन आखला सध्या मे महिन्याची सुट्टी होती बारावीची परीक्षा झाल्याने पूनम घरातच असायची तर तिचे वडील आई भाऊ कामाला जात होते आणि लहान भाऊ शाळेत जात होता त्यामुळे ती आणि तिची वहिनी बबली या दोघीच घरात असायच्या ही संधी साधण्याचे बबलीने ठरवले राजूसोबत तिने सारा प्लॅन केला मंगळवार दिनांक चौदा मे रोजीचा दिवस नेहमीप्रमाणे सुरू झाला घरातील आवरावर करण्यात सासूसून मुलगी मग न होत्या तर बंकट आणि अंकित आपापले आवरून कामासाठी निघून गेले होते त्यानंतर पूनमची आईही कामे करण्यासाठी गेली त्यानंतर काही वेळाने तिचा लहान भाऊ शाळेला गेला आता ती आणि तिची बबली बहिणी या दोघीच घरात होत्या दुपारी उन्हाचा तडाखा चांगला जाणवत होता सगळीकडे शांतता पसरली होती उन्हाने हैराण झालेले लोक आपापल्या घरात सावलीला पडून राहिलेले होते दुपारी तीन वाजण्याची वेळ होती पूनम खोलीत झोपलेली होती या दरम्यान प्लॅननुसार राजूने घरात प्रवेश केला बबलीने त्याला घरात घेतले ते दोघे दबक्या पावल्यांनी पूनम झोपली होती त्या खोलीत गेले पूनमची झोप लागलेली होती ती संधी साधत राजूने तिचा सा गळा चिरला गळा चिरला गेल्याने रक्ताची धार वाहू लागली पूनम धड पडू लागली तेव्हा बबलीने तिचे हातपाय दाबून धरले काही वेळातच पूनम थंड पडली तिचा जीव गेल्याची खात्री पटताच बबलीने राजूला घरातून पळवून लावले तसेच ती आपल्या खोलीत जाऊन झोपली त्यानंतर तासाभराने म्हणजे चार वाजण्याच्या चा सुमारास पूनमचा लहान भाऊ आणि आई आले तेव्हा घरातील चित्र पाहून ते हपकूनच गेले त्यांनी तातडीने बंकट तसेच अंकित यांना बोलावून घेतले ते आले त्यांनी ही पूनमची हत्या झाल्याचे दृश्य पाहून आक्रोश सुरू केला पाहता पाहता बघ्यांची गर्दी जमली कोणीतरी पोलीस ठाण्याला वर्दी दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले बंकट आणि अंकित या बापलेकाच्या जबाबानुसार विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला पोलिसांनी घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसराची बारकाईने पाहणी केली पोलिसांनी आजूबाजूचे फुटेज तात्काळ तपासले आणि घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात उपस्थित असलेल्या लोकांची अनेक पथकांकडून चौकशी करण्यात आली तपास पथकांनी तांत्रिक आधारावर घटनेचे विश्लेषण करून पुरावे गोळा केले पण काहीच हाती लागले नाही या परिवाराचे कोणाशीही कसलेही वैर नव्हते पूनम ही काहीही आक्षेपार्य अशी माहिती हातीही लागली नव्हती मग तिचा कोण कशासाठी खून करेल हे कोडे काही सुटतच नव्हते घटना घडली त्यावेळी घरात पूनम शिवाय तिची वहिनी बबली हजर होती ती आपल्या खोलीत झोपलेली होती पूनमचा अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आलेली होती त्यावेळी पूनमने विरोध केला असणार आरडाओडा केला असणार तो आवाज तिच्या वहिनीला कसा ऐकू गेला नसेल हा प्रश्नच होता बबलीकडे चौकशी करावी तर तीही अल्पवयीन होती ती घाबरलेली होती त्यामुळे तिच्याकडून माहिती मिळतच नव्हती पण फिरून फिरून पोलिसांची नजर बबलीवरच स्थिरत होत होती तिला या प्रकाराबाबत काही ना काही माहिती नक्कीच आहे असा पोलिसांचा अंदाज होता याच अंदाजाने पोलीस तिची वेळोवेळी चौकशी करत होते वेगवेगळे प्रश्न विचारत होते तिला बोलते करण्याचा प्रयत्न करत होते अखेरीस पोलिसांनी तिच्या भावनेला हात घालत बोलते केले आणि तिने पोलिसांसमोर सगळे प्रकरण उघड केले एका अल्पवयीन विवाहितेने प्रियकराच्या मदतीने नंदेचा अत्यंत निर्दयतेने नियोजनबद्ध खून केल्याचे उघड झाले आणि पोलिसही चक्रावून गेले तिने दिलेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत तिचा प्रियकर राजू यालाही ताब्यात घेण्यात आले त्याने ही कबुली दिली पूनम प्रजापतीच्या खून प्रकरणी तिची वहिनी आणि वहिनीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे कोटा शहर विद्येची नगरी म्हणून देशभर गाजत आहे याच शहरात एका अठरा वर्षे युवतीची तिच्या घरात घुसून हत्या करण्यात आली या घटनेने शहरात खळबळ उडाली तिचा भाऊ अंकित प्रजापतीने सांगितले चौदा मे रोजी घरी माझी पत्नी बहीण पूनम आणि लहान भाऊ घरी होते भरदिवसा माझी बहीण पूनम प्रजापती हिचा अज्ञात हल्लेखोराने गळा चिरून खून केला होता तर त्या मुलीचे वडील बंकट प्रजापती यांनी सांगितले की ही घटना ही घटना घडली तेव्हा घरात फक्त मुलीची वहिनीच होती वहिनी दुसऱ्या खोलीत झोपली होती तो परत आला असता घराबाहेर रक्त पसरलेले दिसले ही घटना कोणी घडवली हे माहीत नाही पण ही आत्महत्या नाही असे त्यांचे म्हणणे होते पूनमचा कोणीतरी खून केला तेव्हा घरात तिची वहिनीच होती त्यामुळे पोलिसांनी त्या, त्या वहिनीवर लक्ष केंद्रित केले पण ती विवाहित असली तरी अल्पवयीन असल्याने वेगळाच गुंता पोलिसांसमोर तयार झाला यातून मार्ग काढत पोलिसांनी या घटनेचा परदा पाश केला तेव्हा अचंबित करणारी माहिती उघड झाली जे उघड झाले ते अत्यंत भयावह आहे तुम्हाला ही सत्य घटना ऐकून काय वाटते तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच प्रकारे सत्य घटना ऐकण्यासाठी या चॅनलला पुन्हा भेट द्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सत्य घटनेसहित तोपर्यंत